महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक थोर कलावंत, अनेक थोर नेतेमंडळी, अनेक थोर मंडळी आपण पाहिलीच असेल. राजकारणामधील राजकीय पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामसेवक समाजाच्या कल्याणासाठी काम करताना आपण पाहिलेच असतो. राजकीय पक्षातील नेत्याच्या मागे एक सर्वसामान्य म्हणून कार्यकर्ता बोटावर मोजतील एवढेच उरलेले आहेत. त्यातील एक कार्यकर्ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सैनिक म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख बनवली ते तुलसी जोशी यांची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून आज आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत जे राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत राहण्याची ग्वाही देतात ते तुलसी जोशी. ज्या दिवसापासून राजसाहेब ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेची भूमिका शिवसेनेमध्ये असताना स्वीकारली त्या दिवसापासून आत्तापर्यंत तुलसी जोशी हे राजसाहेबांचे सच्चे समर्थक म्हणून ओळखले जातात. ज्या वेळेला नोकरीचं आमिष दाखवून लोक सामान्य माणसांकडनं पैसे उकाळतात त्यावेळेला तुलसी जोशी त्या सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन त्यांचे पैसे परत करण्याचं काम करतात. असे अनेक कामं तुलसी जोशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र सैनिक म्हणून लोकांना मदत केलेली आहे. अनेक लोक आपल्या समस्या घेऊन तुलसी जोशी यांच्याकडे येतात. जर तुलसी जोशींचा आपण इतिहास पाहिला तर कोणतंही पद नसताना हा माणूस सर्वसामान्य लोकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून एक महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत असताना आपल्याला दिसून येतो. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे तुलसी जोशी ज्या वेळेला सर्वसामान्य माणसांना प्रश्न निर्माण होतात, ज्या वेळेला सर्वसामान्य माणसांच्या पुढे कोणत्याही प्रकारच्या समस्या येतात त्यावेळेला तुलसी जोशी यांच्याकडे ते येतात आणि अक्षरशः एका फोनच्या माध्यमातून तुलसी जोशी त्यांचे प्रश्न सोडवतात. विषय कोणताही असेल आलेला माणूस हा आपला महाराष्ट्रातील माझा एक बांधव आहे असं समजून त्याला एका भावाप्रमाणे प्रश्न सोडवताना त्याच्या सोबत राहतात. राजसाहेबांविषयी कोणी अपशब्द वापरल्यास मनसे स्टाईलनी तुलसी जोशी त्यांचा समाचार घेतात, मग हा विचार करत नाही की समोरचा व्यक्ती कोण आहे. कोणत्याही पदाची लालसा न बाळगणारे तुलसी जोशी आहे. गेल्या अनेक वर्षापासून एक सच्चे राजसमर्थक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासाठी तुलसी जोशी काम करताना आपल्याला दिसून येतात. कोणताही सण असो अथवा राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असो, नेहमीच तुलसी जोशी राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असतात. तुलसी जोशी यांच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला ते तरुण होते तेव्हा एक प्रसंग घडला होता आणि त्यावेळेला ठाणा जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांनी त्यांना मदत केली होती. या सर्व गोष्टी आजही तुलसी जोशी यांनी मनामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर सच्चे समर्थक बोटावर मोजण्या एवढेच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील राजसाहेबांचे समर्थक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळख बनवली त्यात तुलसी जोशींची ही कहाणी आहे. तर मित्र हो, आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज़.